हेलो फ्रेंड, वेलकम टू मेडिको एज्युकेशन पर्पज यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावणं आपल्याला टाळायचं आहे, नाहीतर आपला चेहरा नक्कीच खराब होणार आहे। मित्रांनो, धावपळीच्या काळात प्रत्येक जण आपल्या स्वप्नांच्या मागे धावत आहे। या सगळ्यांमधून त्याला त्याच्या शरीराकडे लक्ष द्यायला देखील वेळ नसतो। मात्र असं जरी असलं तरी काही जण आपल्या शरीराची खूप व्यवस्थित काळजी घेताना आपल्याला दिसतात। आता तर दिसण्याला जास्तच महत्त्व आलेलं आहे, त्यामुळे बरीच लोक आपलं सौंदर्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे। यासाठी काही लोक खूप महागडे कॉस्मेटिक सुद्धा वापरतात, तर काही घरेलू उपाय करतात, परंतु त्यातील काही जणांना लावलेले प्रोडक्ट शूट होत नाही, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो। ओके, तर अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागू नये यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे बॉडी लोशन। याच्या नावामध्येच याचा अर्थ आहे अंगावर लावायचे लोशन। परंतु चेहरा हा देखील शरीराचा एक भाग आहे असा विचार करून अनेक जण चेहऱ्यावरही बॉडी लोशन लावतात, पण तुम्ही चुकूनही असं करू नका, कारण बॉडी लोशन हे घट्ट असते आणि चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे मुरुम आणि मुरुमाची समस्या आपल्याला उद्भवू शकते। याशिवाय चेहऱ्यावर बॉडी लोशन लावल्याने ॲलर्जी सुद्धा देखील होऊ शकते। मित्रांनो, दुसरं टूथपेस्ट। अनेकांना मुरुमांची समस्या असते, मुरुम दूर करण्यासाठी चेहऱ्यावर टूथपेस्ट लावतात, परंतु टूथपेस्टमध्ये अनेक रसायने असतात आणि ती चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते, तसेच डाग देखील होऊ शकतात आणि सुरकुत्या देखील होऊ शकतात, तसेच त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते, त्यामुळे चेहऱ्यावर टूथपेस्ट लावण्याची चूक करू नका। तिसरी गोष्ट म्हणजे गरम पाणी। चेहऱ्यावर स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर आपण करताना पाहतो, परंतु गरम पाणी चेहऱ्यावरचा ओलावा हिरवून घेते आणि चेहरा पूर्णपणे कोरडा आणि निस्तेज होतो, त्यामुळे चेहरा गरम पाण्याने धुण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा। मित्रांनो, चौथं लिंबू। लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा अधिक प्रमाणात असते, त्यामुळे अनेक जण लिंबू आपल्या शरीरावर लावताना आपण बघत असतो, पण लिंबू किंवा लिंबाचा रस थेट त्वचावर लावणं हानिकारकच आहे। विशेषत जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर थेट चेहऱ्यावर लिंबू लावूच नये, त्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज होऊ शकते। मित्रांनो, पाचवी गोष्ट म्हणजे साबण। अनेक जण आपल्या शरीराला लावणारा साबण आपल्या चेहऱ्यावर लावतात, पण चुकूनही चेहऱ्यावर आंघोळीचं साबण लावू नका, कारण म्हणजेच साबण त्वचेवरील ओलावा काढून घेतो, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जू होते, तसेच चेहऱ्याचे पीएच पातळी सुद्धा बिघडते आणि साबणांमुळे त्वचेची जळजळ ही देखील वाढू शकते, त्यामुळे चेहऱ्यावर नेहमी फेस वॉशचाच वापर करणं गरजेचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। धन्यवाद मित्रांनो।